गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज 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 गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभा निरविघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदम परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षं एकं नित्यमिमलमचलं सर्वदीसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमा फणींद्रमाथा मुकुटिजला कारुण्य सिंधु भव दुख हरी तुजवीन शंभो मज कोनतार सर्व मंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरण्यी त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्यम सदा सत्यम एकम परम पदम अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरण मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरा ओम नमः पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान दत्त 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 अलख निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की ईश्वर भगवान ईश्वर महाराज दन की जय दन धर्म की जय कटमोचन हनुमान की वर राम चंद्र कलिका श्री ज्ञान देव तुका महाराज की मौली ज्ञानेश्वर महाराज गुरु करा महाराज नवनाथ महाराज की जय सर्वांनी दोन मिनट भजन करू 10 ते 15-20 मिनट सत्संग होईल
आपण या पवित्र पावन पर्वणीवरती उपस्थित झालात त्याबद्दल राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी परिवार विशेषता जाधव परिवार बहुसाहेब भाऊ यांचा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू आणि लगेचच सर्वांनी अगदी आनंदानं भजन करूया. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ सर्वान. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. 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 नारा
राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेन सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने शुभ प्रेरणेन आज धर्मबीज हा मोठा उत्सव या उत्सवाच्या प्रसंगी या आनंदाच्या रोही आनंद तरंग प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हा उत्सव आणि उत्सवाची वाट पाहण्यासाठी एक वर्ष पूर्ण प्रत्येकाची प्रतीक्षा आणि जसं शबरीनी वाट झाडावी बरोबर आहे का फुलं तोडून ठेवावे किती वर्षाची फुलं असतील किती वर्षाची बोरं असतील ती सांगता येणार नाही पण त्याच पद्धतीची श्रद्धा आज या कुटुंबाचं आहे प्रत्येक भक्ताचं आहे प्रत्येक भाविकाचे आहे की एक वर्ष वाट पाहावं लागते की या वाटेन इथं येणार आहे सद्गुरु जनार्दन स्वामींची पालखी येणार आहे आणि त्यासाठी वेळ किती जातो वर्षाचं आणि म्हणून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींची पालखी येते पालखी आल्यानंतर त्यांचे शिष्यगण येतात आणि भक्तगणही येतात कारण कोणाची कृपा आहे जनार्दन बाबांची कृपा हे सारी जनार्दन बाबांची कृपा हे सारी हो आली तुमच्या गावात बाबांची डोली आली तुमच्या गावात बाबांची डोली जनार्दन बाबांची कृपा हे सारी जनार्दन बाबांची पाहे सारी गोर गरीबा आम्ही पामर सारे गोर गरीबा आली पामर सारे सर्व जगाला स्वागत तारी रे सर्व जगाला स्वागत तारी खूप शीश जनार्दनाचा उत्तम शीश जनार्दनाचा उत्तम कार्य जगात करी जनार्दन बाबांची कृपा सारी
जनार्दन बाबा जी कृपा सारी 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 जनार्दन बाबा जी कृपा सारी बाबा जी उन्होंने एवढा उत्सव आपण बघतो त्या व्यासपीठावर आदरणीय वंदनीय पूजनीय पंचदशनाम जुना आखाडा आखाड्याचे सर्वे सर्वा आमचे थानापट्टी सेक्रेटरी आणि कोठारी त्यांच्याकडं मोठं पद आहे. वास्तविक आज त्यांना जास्त फिरवलं. या अगोदर मांडवडला पण ते होते तरी एक कार्यक्रम टाळला बाबा बाबुळगावचा. दोन चार ठिकाणी फिरून आज थकून गेले. तब्येतही बरी नव्हती. असे परमपूजेने वंदने आमचे विष्णुगिरी बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे आपल्याला की आले ते या ठिकाणी उपस्थित राहिले. आदरणीय डॉक्टर बाबा पण या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे लखनगिरी महाराज एवढ्यात आपल्याला अमृतबोध ज्ञानबोध करून गेले त्यांचेही मी मनपूर्वक टाळ्याच्या गजरात परत एकदा स्वागत करतो. नाहीतर समोर आहे म्हणून टाळ्या व्हायच्या गेले म्हणून नाही असं आहे. आणि त्यानंतर जमधडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. भजनी मंडळ सर्वच आहे आणि गोसाई बाबा असेल सर्वच या ठिकाणी असलेले उपस्थित साधू संत माता भगिनी आणि गुरुबंधू भाई भक्तगण. आज आमचे पिंपळ सुरून आलेले बाजीराव भाऊ तुमचंही स्वागत राहिलं. आम्ही ज्या ठिकाणी कुठं इथं पाठीमागं गाव तिथपर्यंत ही जोडी घ्यायला आली खूप जोरात चालावं लागलं त्यांना आमच्या पुढं. तुमचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. भाऊसाहेब भाऊ तुम्हाला फार परिश्रम करावं लागतात नाहीतर या ठिकाणी कांदे लावलेले असतात पण आज कांदे नाही आहे. कोण आहे या ठिकाणी कोण बसलेले आहे बघा. जिथं संत येतात जे सत्पुरुष येतात जिथं महापुरुष येतात पा कसे आपाप भक्त येतात. कांद्याच्या जागी भक्त येत लक्षात घ्या. ते विशेष आहे हा म्हणजे काय आहे. जिथं संत जातात तिथं भगवंत आपापच येतो. तिथं भगवंताचं स्वरूप प्राप्त होत. जेथे गुरुचे आगमन होते प्रसन्न परिसर पावन होते पवित्रेने भक्त नाचती स्फूर्ती जगाची खरी निघाले नात गे कुटियावरी निघाले. आगमन ज्यांचं झालं काय असेल बाबाजींची शक्ती. आज धर्मनाथ बीज आहे. भगवान विष्णू सांगताय नारायणाला सगळेच देवतांना बाबांनो कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम अविरत्र दुर्लच म्हणजे कर भाजनम. हे नऊ नारायण आहे. किती नारायण आहे. नऊ नारायणाचे घडले दर्शन. किती नव नारायण नवनाथा तुनी नव नारायण नवनाथा तुनी या जगती प्रगटले कथाईकता ताप भवाजे सहज शांत जाहले भोला अलक निरंजन भोला अलक निरंजन ओ अलक निरंजन भोला अलक निरंजन. नवनारायणचा अवतार हो सांगायला किती वेळ लागेल कारण कवी हरी यांच्यापासून कोण कोण आले. आता मच्छिंद्रनाथ कवी आले पण त्यांचा जन्म सांगायला लागला तर ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाच्या एक वीर्यापासून निर्माण झालेलं ते एक गेलं यमुनी नदीमध्ये आणि घेतलं माशाने गिळून ते पुढची कथा. मासोळीच्या बुजरी आला मच्छिंद्र अवतार मासोळीच्या बुजरी आला मच्छिंद्र अवतार चरा चरा मधी धनु उघडले स्वर्ग सुखाचे दार चरा चरा मधी धनु उघडले स्वर्ग सुखाचे दार मासोळीच्या बुजरी आला मच्छिंद्र अवतार. सर्व नऊ अवतार सांगायला नऊ तास लागेल. थोडक्यात सांगायचं 20 मिनिटांमध्ये मच्छिंद्रनाथाचा अवतार कसा झाला थोडं स्पर्श केला फक्त. तुम्ही म्हणाल गोरक्षनाथाचा
कवी हरीचा अवतार कसा झाला ही माहिती पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात की आज धर्मनाथ बीज आहे, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला, 20 मिनिटातच जायचं आहे. आणि एवढे मोठे संत या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले. हे बघा, धर्म म्हणजे काय? स्वधर्म निधनम श्रेय परधर्मा भववया. बाबांनो, परक्याचा धर्म कितीही चांगला असेल तर जाऊ नका. हिंदुत्वाची मशाल घेऊन, हिंदुत्वाची पताका घेऊन, हिंदुत्वाच्या मातीत राहून आणि हिंदुत्वाच्या माणसासारखं जगायचं असेल तर ती महाराष्ट्राची महान भूमी आहे. आणि त्या महाराष्ट्राच्या भूमीतच हे नवनारायण अवतारायला आलेले आहे, हे लक्षात घ्या. हे नवनारायण जर असेल तर या महाराष्ट्राच्याच भूमीत आले. आणि त्या महाराष्ट्राच्या भूमीचं जे काही भाग्य आहे, महाराष्ट्र म्हणतो आम्ही ज्याला, जे जे महाराष्ट्र माझ्या आपण अंतकरणातून हाक मारतो या शिवरायांना, ज्या छत्रपतींना, ज्या छत्रपतींच्या एक आपण कोण आहोत, छावा आहोत, आणि त्यांच्यामुळे आपल्या अंगावरती भगवा आहे, तेही रक्षण करण्यासाठी आले. भगवान श्रीकृष्णही रक्षण करण्यासाठी आले. परित्राणाम साधुनः विनाशायच दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवाने, युगायुगाला ते आले. परंतु हे प्रभू रामचंद्रही आले. जब जब होई धर्म की आनी, पाडई असुर अधम अभिमानी, तब तब लेवि प्रविद शरीरा, हरई दयानिधि सजन पीड़ा, मंगल भवन मंगल. जेव्हा जेव्हा धर्मावरती अशी ग्लानी येते, अनेक प्रकारची हानी होते, अनेक प्रकारचे असुर जन्माला येतात, त्यावेळेस देव येतो अवतारायला. प्रभू रामचंद्राच्या जीवन चरित्रामध्ये खूप सुंदर एक आहे, चरित्रामध्ये खूप गोड आहे, पण माणूस तिथपर्यंत जात नाही. आणि खरं मोती याचतच नाही, रामानातले नाही असले जात खरं. एक प्रसंग आहे की ज्या ठिकाणी काय आहे, खूप मोठा सागर आहे, महासागर, त्याला भाऊसागर म्हणतात. त्या सागरामध्ये लंका आहे, ती सोन्याची आहे. कशाची आहे लंका? कशाची आहे? सोन्याची. अरे बाबा, ज्याच्या घरात थोडस अर्धा किलो असलं तरी ती झोपत नाही. सो ना झोपत नाही माणूस. पण ज्यांच्याकडे काही नाही, नुसते कांदे आहे, काही घेणंच नाही, पण ट्रॉली भरून तिकडून विकून आले आणि घरात ठेवले, मग मात्र सोना. खरं का नाही? पैसा म्हणलं माणूस झोपत नाही. माया, आणि ती माया किती मोठी होती रावणाकडे, काही कमी होती का? सोन्याचीच लंका. सोन्याच्या लंकेत रावण राहत होता, पण सोना ते झोपलेले होते. सोनं असून कसे होते? झोपलेले होते. कारण तुम्हाला माहिती, कुंभकर्ण किती किती दिवस झोपत होता? 6 महिने झोपत होता ना. सोनं असून झोपणं विशेष आहे. आणि विशेष अजूनही तुम्हाला पुढं सांगायचं आहे चिंतन, की तोही झोपलेला आहे आणि बिभीषणही झोपलेला आहे. बिभीषणाला आणि इकडं मात्र आपल्याला माहिती आहे कुंभकर्णाला, कुंभकर्णाला रावण जागवितो. उठा कुंभकर्ण, आता उठायची गरज आहे. आणि इकडं जे आहे हनुमंत कोणाला जागृत करतात? बिभीषणाला. इथं चिंतन आहे थोडस, फक्त डोक्यावरून जहू देऊ नका. धर्म कुठं आला? इथं चिंतन आहे. रावणाने जाग केलं पाहिजे की संतरूपी हनुमंताने जाग केलं पाहिजे? अबा शोळे भाऊ, कुठून कोणी जाग कोणी केलं पाहिजे? रावणाने ज्यांना जाग केलं तो कोण आहे? कुंभकर्ण. आणि खऱ्या अर्थानं हनुमंत आले आणि जी जागा झाली त्या आहे बिभीषण. संतांनी जाग करावं खऱ्या अर्थानं. इथं संत येतात, तिथं सत्संग होतो, तिथं खऱ्या अर्थानं माणूस जागतो, जागते राहो. आणि ज्या कुंभकर्णाला ज्या ठिकाणी जागवलं ते आहे रावण. आता रावणानं कुंभकर्णाला जागत केल्यानंतर कुंभकर्णाने काय केलं हे तुम्हाला माहितीये, पण संतांनी जाग केल्यानंतर आणि संतांनी सत्संग केल्यानंतर आणि संतांचा आशीर्वाद आणि संतांचं आशीर्वचन मिळाल्यानंतर तो बिभीषण कुठे निघतो?
प्रभु रामचंद्रापर्यंत भेटतो, प्रभु रामचंद्र त्याला भेटतात, याचा अर्थ संत जर भेटले तर देवापर्यंत जाण्यासाठी रस्ता मोकळा होऊन जातो, रस्ता सहज खुला होऊन जातो आणि प्रत्यक्ष प्रभु रामचंद्राची भेट होते. संत संगतीचा एवढा मोठा सोहळा आहे, योग आहे, आणि नव्याने संत संगतीचे काय सांगू, सुख एवढं सुख त्या संत संगतीत आहे. आता त्याही पेक्षा पुढे चला, आपण अयोध्येत जाऊ, अयोध्येत जाऊ, थोडं एक मिनिट स्पर्श करू अयोध्येला. अयोध्येमध्ये कोण आहे? कैकेयी आहे. कैकेयीच्या महालामध्ये मंथरा आहे, आहे का नाही? खरं लक्ष द्या, आहे का ना मंथरा? आणि मंथरा जिथं आहे, चार भाऊ आहे, त्यातला कुठला भाऊ तिथं जन्माला आला? राम, लक्ष्मण आणि भरतजी त्या कैकेयीच्या कुशीत जन्माला आलेले. म्हणजे जिथं मंत्र आहे तिथं भरत भी आहे. आणि प्रभू रामचंद्र तुम्हाला सांगतो, कौशल्याच्या महालात नव्हते राहत, कैकेयीच्याच महाल राहत होती. जिथं मंत्राय आहे जिथं कोण आहे? भरतजी आहे. आणि जिथं रामही आहे जिथं रामही आहे. परंतु जोपर्यंत संत आहे तोपर्यंत प्रभू रामचंद्र कैकेयीच्या महालात सुखात आहे, आनंदात आहे. आणि ज्यावेळेस भरतजी मामाच्या घरी जातात, मामाच्या घरी गेल्यानंतर मग मात्र मंथरा अशी निर्माण होते की प्रभू रामचंद्राला वनवासात जावं लागतं. संत गेले तर देवाला कुठं जावं लागतं? कुठं जावं लागतं? म्हणून संताला जाऊ देऊ नका. संता विना प्राप्ती नागी, संता विना प्राप्ती नागी, काही काही चांगले आहे पण काही काही जवळ मंत्र आहे हे तिकडून आणलंय सप्रेम बेट. म्हणून सप्रेम बेट घेताना विचार करा. काही काही ठिकाणी फक्त पाठी राहते, तुमचं सप्रेम बेट स्वीकारला जाणार नाही पण लिहिल्या जात. हे तिकडनं आलं काही काहीकडून, हे सप्रेम बेट संघच आलं होतं, नाहीतर तशी अयोध्येमध्ये तशी भूमिका नाही आहे. ही भूमिकेत आलं हे नसताना आलं. आल्यानंतर तुम्हाला काय सांगावं, हनु या ठिकाणी विभीषणजी जसं प्रसंग आहे तसं इकडे फार गोड आहे. इकडं जसं विभीषण आहे, विभीषणामुळं आनंद आहे, आणि तिकडं संत कोण आहे? कोण आहे? राम, लक्ष्मण, भरतजी आहे. अतिशय सुंदर. आणि भरतजी आणि तसं जर शत्रुघ्न शांत आहे, तिथं काही गडबड नाही, गोंधळ नाव जरी पण ते शांत आहे. भगवंत वनात ज्यावेळेस नुसतं ढोल वाजायला लागला, काय लागला, काय त्या ठिकाणी मंथरला फार त्रास झाला, इतका त्रास झाला. जिथं दुसऱ्याच्या सुखात पाहताना जर त्रास होत असेल ती मंथर, तिथं अधर्म. एखाद्याचं चांगलं होत आहे, खूप सुंदर कार्यक्रम करताय, खूप सुंदर लाखो लोकांना आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि तिथं मोठा घोष होत आहे, पण एखाद्याला नाही नाही हे काही बरोबर नाही, एखादा तमाश ठेवला तर बरं झालं असतं. काय ठेवलं हे साधू संत आणले, दरवर्षी एवढा खर्च करायचा, त्याच्यापेक्षा ठेवायचं काय, हे त्यांच्या याच्यावर आहे. कारण फार चिंता रे एवढं याच्यात खोलवर जात नाही मी. परंतु त्या मंथराला प्रभू रामचंद्र गादीवर बसणार आहे तर दुःख आहे, आणि वनवासाला माझे प्रभू गेले त्या संतरूपी भरतजीला दुःख आहे. म्हणजे माझे देव वनवासात गेले त्याचं दुःख कोणाला आहे? आणि हिला आनंद आहे, बरं झालं गेले. म्हणून संतची गरज आहे, म्हणून अवताराला या. कोण सांगताय? भगवान विष्णू सांगताय, नवनारायणा हो या अवताराला. आजचा दिवस फार महत्वाचा आहे त्याच्यासाठी. आता तुम्हाला माहिती आहे की भगवान असं तुम्ही म्हणाल का हनुमंताकडे काय आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने हनुमंताकडे काय, ज्यावेळेस लंकेत जायचं आहे, प्रभू मुद्रिका मेले मुख माही जलदी लांदी गय आचरण नाही. आता तुम्ही म्हणाल मुद्रिका एवढी काय महत्वाची आहे, आणखी तोंडात प्रभू मुद्रिका मेले मुख मुखामध्ये ठेवली. आता मुद्रिका काय मुखात ठेवायची आहे का?
त्याला काय हे नव्हतं का प्रभूची मुद्रिक घ्यायची होती? नाही नाही. मग एखादे ते म्हणून तुम्ही अहो ते नव्हतं हनुमंताकडे गाठण मारायला सुद्धा काही नाही, सोळं सुद्धा नव्हतं. मग कुठं ठेवली? इथं ठेवली. आता एवढ्या त्या मुद्रिकामध्ये एवढं काय, म्हणजे त्या अंगठीमध्ये एवढं काय होतं? हनुमंतांनी सांगितलं अंगठीला महत्व नाही, अंगठीवर जे राम नाम आहे प्रभू मुद्रिका मेले मुख माही. इथं या मुखात जे काही राम नाम अंकित जी अंगुठी आहे ती मी ठेवलेली आहे. ज्यांच्या मुखात राम नाम अंकित आहे ते हनुमंत आहे. श्री राम नि मोग्य पठायो मै राम दूत बन आयो सीता मा की सेवा में रघुवर मुद्रिका पेक्षा राम नाम ज्यांच्याकडे आहे ते हनुमंत. दृष्टांत आठवतो म्हणून सांगतो की जशी ही राग, राग म्हणतो ना तुम्ही, राग म्हणजे ज्याला भस्म म्हणतो आम्ही, ज्याला विभूती म्हणतो. सरस्वती मातेची नावाची एक सुंदर अशी जगदंबा परांबा राहते आहे, आणि ज्या मच्छिंद्रनाथाला वाटलं की चला ही घ्या भस्माची उटी आणि घ्या खाऊन, होईल तुम्हाला मुलगा, मी स्वस्थ बसेल का तुमचा, भस्माची चिमुटी दिली काही काय आजकालचे शिकलेले म्हणतील अशा राखीने पोरं होत्या फेकून देत खरंय का नाही म्हणते का नाही. आमच्याकडे तर राखच आहे की आम्ही अंगालाही लावलेली आहे आणि आम्ही लोकांनाही वाटतो आणि शेवटी राखच होतं. आता सगळे एवढी बसलेली याची काय होती, कोरोना काळात तीही शिल्लक नव्हती राहिली मिळत नव्हती खरं मिळत होती का ती बरं कोणाची ती कळत नव्हती, नेमकं त्याच्यात टाकला कोणतेही कळत नव्हतं, तोंडही पाहायला भेटत नव्हतं. पण हे लक्षात घ्या, जिथं संतांचं आश्रयाला जे राहिले, जिथं सद्गुरूंसारखा असता पाठीराखा इतर सद्गुरूंजवळ जे राहिले, जे माळ टिकून राहिले, जे कपाळी बुक्का टिकून राहिले, कपाळाला भस्म टिकून राहिले, ते टिकले. आणि ज्यांना सांगितले बाबा दवाखान्यात जा आणि हे खा गोल गोल, त्याचं नाव नाही घेऊ, खा आणि मरा तेवढे मेले ते म्हणजे कदाचित मला असं वाटतं जैनी जैनी मांसाहार त्या काळात केला असेल, जैनी जैनी तिथे गोल गोल खाल्ले ना, ते मेले कशाने माहिती, कोरोनाने मेले, त्यांच्या गळ्यात मानात ते अटकून मेले, कारण श्वासच बंद होता आणि ही वरून टाकलं गेले मेले, घातले कोंडले फेकले. पण जैनीने खाल्लं जे आधार धरून आहे ते इथं आहे, ते सर्व इथं आहे, बरोबर आहे का नाही? त्यांना नाही धक्का लागला म्हणून खाऊ नका. ते लोक काही सांगत असेल त्यांचं नका ऐकू, मस्तपैकी देवाचं नाव घ्या. ज्यांनी ज्यांनी खाल्ले ते खरंच गेले. काय डॉक्टर लोक बी म्हणायचे घ्या खाऊन, अरे डॉक्टरही गेले बरेचसे सांगणारेही गेले, हां काय अर्थ आहे का बाबांनो? ज्या याच्यापासून जो रोग आला होता तो मांसाहारापासूनच आला होता, पण शेवटपर्यंत लोकांना कळालं नाही. तो आला असन आता परत म्हणतात नाही येणार, तो शक्य नाही, येऊ शकत नाही. कारण का आता लोकही सतर्क झाले, कारण त्यांना माहिती थंडीचे दिवस झाले काही देवा कोरोना सोडून पिल्लू, पण ती थंडी बी अशी आली वाऱ्यासारखी निघून गेली, बरं झालं देवाची कृपा झाली, नाही तर आता आपल्याला परत लॉकडाऊनचा वेळ आला असता, परत सगळे कोंडले गेले असते. पण तसं परमेश्वराने येऊ देऊ नये, मंदिरं बंद होऊ नये, शाळा बंद होऊ नये, परत बाबाजींच्या चरणी हात जोडा की असा रोग आमच्या भारत भूमीत नाही, आमच्या विश्वावर येऊ देऊ नका. हे भगवंता, हे नारायणा, हे नवनाथा, अशी आमच्या घरातला एक एक व्यक्ती गेला, चांगला चांगला व्यक्ती आम्ही गमून बसलो, डोळ्या पुढून आमच्या निघून गेला, आमचा आश्रय गेला, आमचं छत्र गेलं. विश्वामध्ये फार दुःख जगापुढं आहे, आणि ते दुःख होऊ नये तर मग असं धर्माचं पालन करा, धर्माचं बीज अंतकरणात रवा. काय सांगत होती, इतकं सुंदर आहे की राग दिली विश्वास नाही, चार महिला एकत्र येतातच, महिलांचं काय मग वर्तमानपत्र येते, आल्यानंतर काय झालं, काय बाबा आला काय दिलं, राग दिली, राग दिली, हे उद्योग नको करू दे फेकून. अगं म्हणे ती प्रसाद म्हणून दिली, खायला दिली मला, नाही नाही गोमशी करी गोमशी, हा गो, अरे तुला एकटीला गोमशी करून जाते. तिने धरली तशी उखड्यात फेकली, कुठं फेकली, उखड्यात. आता ती उखड्यात फेकायची होती का अंतकरणात घ्यायची होती, आत घेतली असती तर तो गोरक्ष कुठं जन्माला आला असता. पण नशीब होतं का, देव लागला द्यायला पदर नाही असं झालं ना खरं का नाही? देवानं म्हणजे दारात येऊन दिलं होतं, पण घेता आलं का नाही आलं.
सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यात पण असं झालं. डोंगरावर एक जण आली, आल्यानंतर म्हतरीबाई होती, वृद्ध होती, काठी टिकिटेले आमचे काकू आयची आहे ना कुडली चिचुंडीची तिला तिला पहा बाबा म्हणे मला कोरोना झालं म्हणलं मरूच शकत नाही तू कुठं कारण तू लाखो लोकांना मार्ग लावलं तुला काहीच होणार नाही आजी काहीच होऊच शकत नाही. आणि अशीच ती आजी होती 70-80 वर्षाची हो मास नव्हता अंगाला पण विश्वास सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणावर होता बाबाजींच्या चरणावर आली. बाबा माझं सुनायला मूल बाळ होत नाही बाबाजींनी सांगितलं घे युभूती घे खाऊ घाल तिला. अरे खरं सांगा बाबाजींची युभूती आणली होती त्या आजीबाईनं आणि सुनबाईला सांगितलं घे ना एवढं खाय. ती तशीच म्हणली कसं आपण पहिल्यांदा बोललो तशी हा अशा राखीने पोरं होता का दिली फेकली फेकली ती घेतली आणि आमच्या आजीबाईने खाल्ली. 70-80 वर्षाच्या आजीबाई 70 वर्षाच्या आजीबाईला मुलगा राहिलं नाही तसंच राहील घडलेली कथा. जास्त वेळ नाही घ्यायचा आपल्याला फक्त एवढंच सांगतो की बाबाजींचा प्रसाद कोणाच्या नशिबात होता तिच्या खाल्ला का तिने नाही आजीनी फेकता फेकता खाल्ली तिला. तसं उखड्यात टाकल्यानंतर 12 वर्षांनी कोण आलं साध गालिता मच्छिंद्राने जगाला भले मुनी साध गालिता मच्छिंद्राने जगाला भले मुनी सूर्यपुत्र गोरक्ष झाला. मग लागली रडायला. रडून उपयोग काय गेलं ना आता वेळ. मग उखाड्यातून ज्या वेळेस काढलं तर नाही म्हणे मला द्या आता नाही एक दुसरा हा जन्म आहे असे नऊ नारायणाचे जन्म सांगायला खूप वेळ लागेल. खूप सुंदर ऐकावी हरी अंतरिक्ष यांची जी जन्म आहे दोनच सांगितले तुमच्या पुढं. पण एक लक्षात घ्या अजूनही पुढचं प्रसंग आहे की मला गुरुनिष्ठा सांगायची. मी आता मांडोडलं पण सांगितली काय निष्ठा असेल हो गुरुवर श्रद्धा किती असेल त्या गुरुवरती कोणाची गोरक्षनाथाची कशासाठी गेला भिक्षा मागायसाठी ए भिक्षान देई वडे होते वडे काय होते वडे दिले वडे वडे गुरु महाराजांना काय परीक्षा पाहिजे ती एवढे आवडले मच्छिंद्र ए गोरक्षा अजून घेऊन या ना वडे परत भिक्षान दे. साध घातली पुन्हा ब्राह्मणा मंगनागरी आले पितृतृतीच्या चक्रणाने शुदा तत्ते झाले वाटेवरती गुरुची इच्छा वाटेवरती गुरुची इच्छा त्याच वेळेस काय झालं असेल तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना प्रसंग माहिती काय सांगत होतो आपण प्रसंग सगळ्यात काय माहिती काय सांगत होतो गोरक्षनाथचा डोळा भिक्षान दे म्हणल्यानंतर सांगितलंय तुझ्या गुरुचं नाव सांगून तुलाच आवडतं का रे काय त्यांनी सांग मला नाही माझ्या गुरुला पाहिजे हे जर तुझ्या गुरुवर खरी निष्ठा आहे ना श्रद्धा आहे ना दे डोळा काढून. आता ते खरे शिष्य होते बाबा खरे साधू होते खरे नारायण होते ते काही काही डुप्लिकेट होते का हा एका ठिकाणी एक गेलो आणि म्हणे बाबा म्हणे काय मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु बरं म्हणे अच्छा ठीक आहे. गुरुदेव गेले एका ठिकाणी फार सुंदर प्रसंग आहे तुम्हाला सांगायला वेळ नाही फक्त एवढंच आहे किती निष्ठा असेल डोळ्या इथं बोट घातलं डोळा काढला आणि ठेवला आता काय वाटलं असेल काय श्रद्धा झाली असेल त्या मातेची हात जोडले खरंच गुरुनिष्ठ गुरु शिष्याचे नाते आपुचा जन्मोजन्मीचा शिक्का जन्मोजन्मीचा शिक्का नाही कदापि तुटणार तो निर्धार आमचा पक्का. निर्धार पक्का होता आणि शिष्याविषयी आणि गुरुविषयी जे भाव जी श्रद्धा जी निष्ठा डोळा काढल्यानंतर सांगितलं आई भिक्षण दे माझे गुरुदेव वाट पाहताय दुःख बाजूला ठेवायचं आहे आणि गुरुसाठी मात्र पात्र पुढे करायचं आहे. अरे अपात्र नाही पात्र शिष्य आहे गेले घेऊन घेऊन गेल्यानंतर वाढून दिलं तिकडं गुरुला सगळं कळालं होतं गुरुदेवाने काय केलं तेवढ्या वेळामध्ये. गोरक्षाकडं बघितलं मच्छिंद्रानं बळा काय झालं मला माहिती इकडं घे नंतर मी प्रसाद घेईन पण तू समोर ये. समोर आल्यानंतर फक्त असा हात फिरवला परत दसन दसा डोळा ही कोणाची ताकद आहे आपल्यात आहे का आपण ऑपरेशनला गेलो तरी आपले डोळे नीट होते पण गुरु निष्ठा. असंच मला एक प्रसंग आठवला पूर्णगिरी बाबांचा बोरगावला
एक शिष्य आला पूर्णगिरी बाबांकडे, त्यांचे शिष्य होते. बाबा म्हणे काय तुम्ही खोटं बोलताय म्हणे. त्याने सांगितलं मी आयुष्यात खोटं बोलणे, मी जनार्दन स्वामी शिष्य. जनार्दन बाबाने आम्हाला कधीच खोटं बोलाय शिकवलं नाही. जनार्दन बाबाने आचार आणि विचार आणि सुविचार आणि आम्हाला नियम दिला, त्या नियमाच्या आम्ही कधीच बाहेर नाही. आणि तसं तुला वाटत असेल मी खोटं बोललो, माझी जीभ जर खोटी बोलली असेल तर चाकू घेतला आणि जीभ कापली, अशी करा करा जीभ कापली, तुकडा केला आणि महादेवाच्या पिंडीवर वाहिला. कोणी? पूर्णगिरी बाबाने. माहिती असेल तुम्हाला ते बाबा. आणि मग वाहिल्यानंतर मग गाव घाबरलं, रक्त भंबाळ तोंड झालं. बाबांना तिथून उचललं आणि उचलल्यानंतर बाबांना वेरूळ आणलं. बाबाजी तिथं बसलेले होते. अरे म्हणे काय बाबा, पंढरी बाबा काय झालं? पंढरी बाबाला बोलता येत नव्हतं, फक्त रक्त तोंडात होतं. काही नाही, जनार्दन बाबांनी पाहिलं आणि सांगितलं बाहेर करा ते जीभ. अशी जीभ बाहेर काढली आणि बाबाजीने असा हात फिरला, परत जशीन तशी जीभ दिली, याच्यात काहीच खोटं नाही. परत पूर्णगिरी बाबा त्याच्यानंतर 25 वर्ष जगले आणि खूप हजारोही प्रवचन त्यांनी केले. त्यांनी ही जीभ दिली. करील ते काय नवे नारायण, करील ते काय नवे नारायण, परिपाग बीज शुद्ध अंगी, करील ते काय नवे नारायण. प्रत्यक्ष ते महात्मा संगमी जवळजवळ 10-5 वर्ष राहील. एक माऊली बाबा होते आणि एक पूर्णगिरी बाबा, यांच्या दोघांच्या अंगावर हिंदुस्थान ट्रॅक्टर पडला होता बाबा. हाडकं काडकं जमा करून गोठड्यात बाबाजी पुढे ठेवली होती वेरुळला. काय शक्ती असेल, आपण का ओळखत नाही यांच्याकडे अजून? का आपली ना का धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हे बनवलं? आज आम्हाला कळा ना बाबाजी, जनार्दन स्वामी आम्हाला कळा ना. आम्ही जनार्दन बाबा पुढे आमचे जे जे करायला सुरुवात करू. अरे काय शिष्य आहे, एवढ्या मोठ्या सत्पुरुषांपुढं आमचा जय जयकार करणं हे तुम्हाला पुण्य नाही मिळत, तुम्हाला पातकात टाकतं. जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आमच्या गुरुपुढं आमचा जय जयकार करणं हे फार खड्ड्यात जायचे लक्षण आहे. कधीच नाही केलं पाहिजे, त्यांच्यापासून आम्ही खाली बसलो पाहिजे. एवढं मोठं आसनं लावून आम्ही त्यांच्याजवळ बसणं हे आमची पात्रता नाही आहे, कारण त्यांच्यामुळं आम्ही आहोत. त्यांचं कुंकू आमच्या कपाळाला शोभतं आहे, त्यांचं भस्मले पुनी प्रभात काळी. का मी सांगतो, कितीतरी बाबा लोक आता येतील, पुढे वाढतील, पुढे होतील, म्हणून प्रत्येकानं आपला जय जयकार करायचा. हे शक्य नाही होणार माझ्याकडनं. तरी मी जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत डोळ्याने ही पालखी पाहतो, जनार्दन बाबा पालखीत बसलेलं पाहतो, तोपर्यंत तुम्हाला विनंती की शिवगिरी बाबाचा जय जयकार जर केला तर ते व्यासपीठ सोडून आम्ही कायमचं निघून जो परत त्या व्यासपीठावर येणार आहे. ही तुम्हाला विनंती, सगळ्याला विनंती आहे. कारण आता एकाचा जय जयकार त्याच्या, अरे माऊलीची आज पालखी जाते, लाखो लोक जातात, किती दिंड्यांना, आणि काय म्हणतात, ज्ञानबा ज्ञानेश्वर बावली तुकारा, मी अनुग्रह दिला, मी माळ घातली म्हणून मला तू गुरु म्हण. अरे जनार्दन स्वामींचा कोणताही शिष्य असो, हजारोही शिष्य असो, आम्ही जरी माळ घातली किंवा एखाद्या महात्म्याने जरी कोपरगावला जा, वेरुळला जा किंवा नाशिकला जा, कोणाकडून माळ घाला, परंतु ती माळ त्यांची नाही, ती माळ जनार्दन स्वामींची मनाने एक व्हा एवढी. देव माझा जनार्दन होणा बाळकाची माझी, का बोलतो एवढं? जर असे जर निष्ठावान शिष्य झाले, कारण जीभ कापली तरी जीभ मिळते, ट्रॅक्टर खाली चुरा होतो तरी पुन्हा कैलासातून तुम्हाला आलं म्हणून कैलासगिरी नाव पडतं, जर त्यांची एवढी मोठी शक्ती आहे तर त्यांना विसरून कसं चालेल? विसरून जाऊ, विसरून जाऊ आमचा संसार, जाणी म्हणी ठेवू एक सद्गुरु विचार, बाबा रती म्हणी मरू स्मरणा, सद्गुरूच्या मंदिरात तिथपर्यंत व्हायला पाहिजे. त्यांचे विचार काय, त्यांचे आचार काय, त्यांनी किती त्याग केला, किती तपश्चर्या केली. आम्ही कुठं तपश्चर्या केली? आम्ही कुठं डोंगरात बसलो? आम्ही आयत्या पीठावर रांगोळ्या घालतोय, काय काय केलं काय? आम्ही फक्त त्यांच्या नावाने संन्यास घेतला, मस्त मजेत आहे, चांगल्या चांगल्या गाड्यात आम्ही फिरतोय आज. कोणाच्या जीवर? त्यांच्या. म्हणजे तप किती आहे? त्याग मूर्ती मौन गिरे तपसा
काय शिकलेलो नाहीये, मी काही चार पुस्तक वाचलेले नाहीये, मी कुठं अभ्यासाला गेलो नाही, खरंच नाही. आमची विष्णुगिरी बाबा संघ 24 तास राहतो का बाबा, कुठलं पुस्तक आता इथं आलो कार्यक्रमाला काही एखाद ग्रंथ घेऊन वाचलं काहीच नाही. फक्त हा रेडा बसला की रेड्या मुखून जसं वेद माऊलीने बोलून घेतलात तसे आमची गुरुमाऊली ज्यावेळेस आम्ही इथं बसतो ना तर आमच्या मुखातून आमची जनूबाबा बोलून घेतात. मी नाही बोलत त्यावेळेस, हे तुम्हाला मनापासून सांगतोय. कोकिळा मंजुळ बोलत सेवारी सालविता धनी वेगळा तो सालविता धनी. तुम्हाला सगळ्यांना परिवाराला एकत्र येण्याचं एक साधन आहे धर्मबीजाच्या निमित्ताने. अरे बाबांना कुठेतरी एकत्र या ना. काय आहे एक नुसतं ख्रिश्चन म्हटल्यानंतर फक्त फादर, बाकी काही घेणं नाही त्यांना. या आमच्या शाळेत आणि मग आपल्या मुलांना सुद्धा आई म्हणायची इच्छा राहिली नाही. आपल्या मुलांना पप्पा म्हणतात आणि डॅडी म्हणतात आणि मम्मी म्हणतात. आपल्या मुलांना सुद्धा फादर फादर सुरू केलं कारण आमचे मुलं त्यांच्या शाळेत जायला लागले. कोणाच्या? त्यांच्या. खरंय का नाही? आपण का आमच्या शाळेत टाकत नाही आमची मुलं, का ते तिकडे टाकतो? एक फक्त त्यांच्याकडे गेले की त्यांचे संस्कार आमच्या मुलांकडे मिळाले तर आमची मुलं आमच्या आई वडिलांचं दर्शन घेत नाही, हे लक्षात घ्या. अजिबात नाही त्यांना कळतं की नाही नाही यांचं काय दर्शन घ्यायचं. अरे लग्नाच्या दिवशी मुलगा बूट घातो आणि बूट घातल्यानंतर आपल्या आईबापाला सुद्धा असं करतो, तस काय तो काय एखाद्या आखाड्यात उतरू राहिला. कारण हे संस्कार त्या तिकडे मिळणार नाही, हे संस्कार मिळेल तर आमच्या पवित्र हिंदू धर्मातच मिळतील. ज्ञान भक्तीचा काढू निशाळा भक्ती मार्ग बुधळी धन्यवाद बुधळी. का तळमळून सांगतोय की हे आपली एक अशी संस्था निर्माण करा, आपलं एक असं एक गुरुकुल निर्माण करा की जे पुरा आपले संस्कार त्यांना सकाळी गीता पाठ झालाच पाहिजे, एक श्लोक तरी आपल्या मुलाला आला पाहिजे. काय महाभारत आणि काय रामायण आणि काय गीता काहीच माहीत नाही. इतिहास संपला मुलांचा, काहीच कळत नाही. आणि म्हणून संप्रदायाचं जसं जमदाडे महाराजांनी एक काय काढलं सुंदर असं संस्थान काढलं, आमच्याकडं याला या नीलपर्वतावरती तिथं एक संस्थान काढलं का, मुलांना पखवाज वाजवणं असं शिकलं पाहिजे, मुलांना गायन शिकवलं पाहिजे, मुलांना आपली संस्कृती कळाली पाहिजे, आपले संस्कार कळाले पाहिजे, आपल्या संस्कृतीचा धर्म कळाला पाहिजे. काही दिवसांनी धर्म कळणार नाही. म्हणून एक तत्परता, एक जिव्हाळा, एक प्रेम आणि एक निष्ठा आणि धर्मावर असलेली एक पकड निर्माण करा की एक पुढची जी पिढी आहे ती अशी घडली पाहिजे की छत्रपतीचे जसे मावळे होते, एकनिष्ठ होते, बाला हजारोही जातीचे होते परंतु छत्रपतींच्या याच्यावर असलेली निष्ठा एक होती. कारण त्यांना माहिती होते छत्रपती एक धर्माचं पालन करण्यासाठी अवतारला. माझ्या देवाचं नाव गाजते काय एवढं, कारण मला 20 मिनिटं सांगायचं होतं, थोडंसं शेपूट लांबलं, तळमळीन लांबलं, काय करणार आहे. कारण हे घडवायचे आहे हे मुलं आणि घडवण्यासाठी तळमळ करा वाटते, बोला वाटतं. हजार गावाला दररोज जायचं आहे, 4 गाव 5 गाव दररोज फिरतो परंतु मुलं घडण्यासाठी एक लेकरू घडलं. हे बघा ते कीर्तन करायला लागलं का, एवढं एवढं आहे काहीच नाही. फक्त आपलं लगेच कीर्तन, लगेच प्रवचन, लगेच ज्ञानबोध सर्वांना होतोय. आज धर्मबीजेचं सांगताना जाता जाता एवढं सांगून जातो की मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ चालले, दोघ जण चालले. जसं नामदेव आणि ज्ञानदेव यात्रेला निघाले, नामा तू नको जो. कोण म्हणत? पांडुरंगा म्हणतात. अरे नामा तू जर मला सोडून गेलं ना माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. आणि खरं सांगू का, नाम सोडायला जाऊ, नाम सोडू नका, सगळं सोडा. कलियुग केवळ नाम आधार, नामा तू सोडू नको. नामाने सांगितलं मी ज्ञाना संघ चाललो, दुसरं आम्ही दोघं यात्रेला चाललो. ज्ञान दादा माझा संघ आहे ना. कोण म्हणतो? नाम म्हणतोय. आणि नाम म्हणताय तर ज्ञानदादा माझा संघ आहे, ज्ञानदादा म्हणताय नाम माझा संघ आहे. दोघांची संगती फार गोड आहे. जसं आम्ही आमच्या संघ विष्णुगिरी बाबा आहे आणि विष्णुगिरी बाबा संघ शिवगिरी बाबा आहे. ते आचार्य आहे, शिकलेले आहे. ते काय, ते ज्ञानाचे पकड आहे त्यांची आणि आमच्याकडं नामाची पकड आहे. दोघांची पकड एक पाहिजे म्हणून दोघांनी यात्रेला संघच निघावं.
माग पुढे चालू नाम निघाल्यानंतर देव आपल्या विटेवरून खाली आले आणि एका खांबाच्या लहान लेकरासारखे रडायला लागले. ए नामा, ज्ञानाने सांगितलं मी आहे ना सांगत काय किती गोड आहे. पुढचा प्रसंग मी पुढच्या प्रवचनात सांगेल, आता वेळ नाहीये. पण यात्रा खूप सुंदर आहे दोघांची, इतकी गोड यात्रा आहे. त्या यात्रेला पारावर नाहीये. पुढे यात्रेला गेल्यानंतर कसा कसा प्रसंग नामात आणि ज्ञानात घडला आणि मग कोण श्रेष्ठ ठरलं, किती गोड असेल तो प्रसंग, ते पुढच्या याच्यात सांगेल. फक्त एवढंच आहे, गोरक्षनाथ आणि कोण मच्छिंद्रनाथ, गुरु आणि शिष्य दोघं निघाले. निघाल्यानंतर त्यांना एका राज्यामध्ये प्रयाग क्षेत्रावरती ते आले. आल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे हा राजा आणि ह्या प्रजानं डोळ्यात पाणी आणावं ह्या राजासाठी, एवढा हा राजा परोपकारी, एवढा पुण्यवान, एवढं जगाचं पालन करणारा, आणि हा जगातून निघून गेला म्हणून सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आहे. म्हणून गोरक्षनाथांनी आपल्या गुरुदेवांजवळ हात जोडला की गुरुदेवा, असं राजा असणं खूप गरजेचं आहे. डोळे झाकले मच्छिंद्रनाथांनी. अरे हा राजा तर आता दुसऱ्या योनीत गेला, आता याला कितीही प्रयत्न केले तर परत आणता येणार नाही. मग परत आणता येत नाही ना, मग त्याच्या शरीरामध्ये कोणी प्रवेश करायचा आहे, मच्छिंद्रनाथाने प्रवेश करायचा. किती दिवस, एक नाही 12 वर्ष. आणि 12 वर्ष रक्षण कोण करणार आहे त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीराचं? गोरक्षनाथ एका मंदिरात. किती दिवस? एक दिवस नाही, 12 वर्ष प्रवेश केला त्या राजाच्या याच्यामध्ये. राजा जिवंत झाला. धर्मनाथ बीजीचाच प्रसंग आहे ना, त्याच्यामुळे सांगतोय. आणि मग 12 वर्षानंतर जो जन्माला जे बीज राहिलं, आणि ते बीज म्हणजेच काय नाव त्याचं? धर्मनाथ बीज. आजचा दिवस तो. आणि त्या दिवसाच्या निमित्त साधून आपण सर्वजण एकत्र आलात. खूप आनंद वाटला. किती संख्येने आलात. कुठंही कोणाला वाटत नाही काही दुःख आहे की कोणाला वाटत नाही काही नाही. फक्त एवढंच आहे, जसं पंचमीचा दिवस आहे, कोणी कर्जानं जाम झाले, कोणी घरामध्ये अडीअडचणी आहे, कोणाचे अनेक प्रश्न सुटत नाही, तर तुम्हाला माहिती आहे पंचमीच्या दिवशी, वसंत पंचमीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती काय करायचे आहे? फक्त 31 फुलं, मोहरी माहिती ना, मोहरी, मोहरीला फुलं येतं का पिवळे पिवळे, 31 फुलं फक्त संध्याकाळच्या प्रदोष काळ म्हणजे 6 ते 7 टायमिंगमध्ये महादेवाच्या मंदिरात जायचं. अशी उंजळीत 31 फुलं घ्यायचे. ओम शिवाय नमस्तुभ्यम म्हणा किंवा ओम नमः जे मंत्र येईल त्यावेळेस मंत्र म्हणून फक्त महादेवाच्या पिंडीवरती आपली मनोकामना पूर्ण करतानी, कारण हा वसंत पंचमीचा जसा आजचा दिवस आहे तसा वसंत पंचमीचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आणि फक्त हातात घ्या उंजळी भरून आणि महादेवाच्या पिंडीवरती वाहून घ्या आणि मनातली मनोकामना मागा. ते दिवसाच्या दिवशी जर आपण हे 31 फुलं कसे, ज्याला सरसू म्हणतात ज्याला मोहरी म्हणतात, फक्त वहा आणि ती मनोकामना तो परमेश्वर तो भगवान भोलेनाथ लगेच पूर्ण करतो, असं वसंत पंचमीचं पुढचा दिवस तेही सांगून ठेवला. जसं एखाद्याला खूप कर्ज झालं, घरामध्ये खूप कष्ट आहे, फक्त सांगितलेलं आहे की संध्याकाळच्या वेळेस जाऊ द्या. हे तोडगे ताडगे मी सांगणार बाबा नाही, झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी बोलवलं आणि आनंदानं या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला. साऊंड सिस्टीमवाल्याने सुंदर असा आवाज दिला, भजनी मंडळाने व्यवस्थेशीर साथ दिली आणि भक्तमंडळ एवढं मोठ्या उपस्थित राहून मोठ्या आमच्या भोसाहेब भाऊंच्या जाधवांच्या परिवारांना आमंत्रित करून त्यांना आमंत्रण स्वीकार करून एवढे शांत बसलात. किती वाजेपासून बसले हे नाही सांगता येणार, परंतु जवळजवळ 5 वाजेपासून तुमची एक प्रतीक्षा होती की बाबा लवकर येणार असतील म्हणून. किती फुलं करत असेल, किती स्वच्छता, किती स्टेज, दिवस 2 दिवसापासून तयारी, पण आज तो क्षण आला. आणि आता मात्र तो क्षण आपल्या अंतकरणामध्ये पदरात टाकून सद्गुरूंचं आशीर्वचन टाकून आम्ही या ठिकाणी रजा घेणार आहोत. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून सर्वांनी एक भजन म्हणायचे, नारायण नारायण वो सत्यनारायण नारायण वो नारायण नारायण वो सत्यनारायण नारायण वो. ओम जय सद्गुरुदेवा. आमचा संत मेळा हे चॅनलचे आमचे बापू भाऊ यांचं स्वागत करायचं आहे. कृपया त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आमचे सुप्रश्न जय मंगल मूर्ती हो श्री राज मूर्ती.
रात जगमुरी कुमरा कंदना जीवनी केशरा धीरे धीरे चरणी दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति जय देव स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो निहारती मनसा जननी दी देवी धवले पुत्र दगे जावी जनार्दन नाम तया देवी जागे संसार अंधार कराया दूर प्रगट देखा जी ज्योति प्रेमे करो निहारती सतगुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो निहारती जंचारु दे प्रभु नाम हरी जय स्वयं चारी राम स्वाचे करे वंत परम वे जय नड़ी 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 होए पदनड़ी परी चिंता वैसी थी प्रेमे करो निहारती सतगुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो निहारती नड़ुनी वस्त्र शाला सचिता फुल विद्या तमाला हृदय शंकर शिव भोला ज्ञान रस बांधले शिवालय का भक्ति जय गण विद जय प्रतिका दयान चारु दैवी भोगा पवन गिर स्वामी जना प्रेम बोध करना पाया हरि प्रभु बनते प्रेम करो निहारती सतगुरु स्वामी जना तन मूर्ति करो निहारती आज जय देव जय नवनाथा वो स्वामी नवनाथा भक्तगण उद्धरि ते सिद्ध करा जय देव जय जनार्दन मूर्ति की नाम नहीं था
नाकमहिमान सचंत्र यत्र पूर्वे सांध्या संति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वय वैश्रवणाय कुरमे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैश्रवणनत श्वदस्पास सम्भो व्याधमति समप्तरिय ध्यावा भूमि जनयन दिवेकम नाना सुगंध पुष्पाणि यथा काल भवानीचम पुष्पांजलिमय दत्तम गृहाणी परमेश्वरम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज चैतन्य नवनाथ महाराज की जय गुरु गोरक्षनाथ महाराज की जय जय जनार्दन सर्वानी महाप्रसाद घेऊन मंगत जायचे महाप्रसाद साठी पंक्ती धरा हरिभक्त परायण नवे नवे पंचशंभू जुना आखाडा येथील राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री एकद्राट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी वेळेत वेळ काढून या ठिकाणी येऊन तुम्हा सर्व आम्हाला या ठिकाणी ज्ञानामृत केलं म्हणून प्रथम बाबाजींचे आभार मानते ऋण निर्देश व्यक्त करते त्याचप्रमाणे व्यासपीठावरती विराजमान असणाऱ्या सर्व साधू संतांचे या ठिकाणी आभार मानते.